हेलो स्टूडेंट्स, लास्ट लेक्चरला आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर स्टार्ट केलं होतं. या स्ट्रक्चरमध्ये पहिला पॉइंट आपण चालू केला होता सेल एनवलप. सेल एनवलप मध्ये आपण दोन लेअर पाहिलेले आहेत, आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर ज्याला ग्लायकोकॅलिक्स असं म्हटलं जातं, आणि ग्लायकोकॅलिक्स हे दोन फॉर्म मध्ये आहे, एकतर टफ कव्हरिंग ज्याला कॅप्सुल असं म्हटलं जातं किंवा लूज शीथ ज्याला स्लाइम शीथ असंही म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड मोस्ट लेअर आपण सेल वॉल पाहिलेला आहे की जो पेप्टिडोग्लायकॅन या केमिकल पासून किंवा म्युरेन हे त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे. सेलवॉलवरती स्टेनिंग प्रॉपर्टीमुळं, या सेलवॉलच्या स्टेनिंग प्रॉपर्टीमुळं बॅक्टेरियाचे दोन क्लासेस तयार होतात की ज्याच्यामध्ये ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. हाही पॉईंट आपण पाहिला, सेलवॉलचं फंक्शन पाहिलं. त्याच्यानंतर आपण आलो इनरमोस्ट लेअर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल किंवा सेल एनवलप मधला सगळ्यात महत्वाचा इनरमोस्ट लेअर ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं किंवा सेल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. तर पहा, प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती आपण सांगितलं होतं की इनरमोस्ट लेअर ऑफ सेल एनवलप. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सेल एनवलप मधलं सगळ्यात आतला लेअर आहे, विच इज अ केमिकली किंवा इट इज अ मेडअप ऑफ लिपिड अँड प्रोटीन. की याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन हे लिपिडचा एक लेअर आणि प्रोटीनचा लेअर आहे, म्हणून याला बाय लेअर असंही म्हटलं जातं. त्यानंतर या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन आपल्याला लास्ट लेक्चरमध्ये झालेलं नाही, तर आजच्या लेक्चरला आपण फंक्शन पासून स्टार्ट करूया. तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन नेमकं काय काम करतं, सगळ्यात महत्वाचं आणि महत्वाचं फंक्शन आहे इट ऍक्ट्स ऍज अ बॅरियर. हे बॅरियर म्हणून काम करत असतं, त्याच्याच सोबत इंट्रासेल्युलर कम्युनिकेशन साठी काम करतं. इंट्रासेल्युलर कम्युनिकेशन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं महत्वाचं फंक्शन, इट ऍक्ट्स ऍज अ बॅरियर आणि हेल्प्स इन इंट्रासेल्युलर कम्युनिकेशन. लास्ट लेक्चरला या प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल मी असंही बोलले होते, प्लाझ्मा मेम्ब्रेन ही सायटोप्लाझमची बाउंड्री आहे, त्यामुळं हे प्लाझ्मा मेम्ब्रेन सेलचं एन्व्हायरमेंट आणि एक्स्टर्नल एन्व्हायरमेंट हे सेपरेट करण्याचं काम करत असतं. म्हणजे बाउंड्री असल्यामुळं इथून आतला पार्ट वेगळा होतो आणि सेलच्या बाहेरचा पार्ट वेगळा होतो, म्हणजे इट सेपरेट द सेल फ्रॉम एक्स्टर्नल एन्व्हायरमेंट असंही म्हटलं जातं. त्याच्यासोबत प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती महत्वाच्या काही मेटाबॉलिक प्रोसेस होतात की ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस, प्लाझ्मा मेम्ब्रेन हेल्प इन अ फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, फॉर्मेशन ऑफ लिपिड अँड सेल वॉल. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं दुसरं महत्वाचं काम आहे की इट हेल्प्स इन अ फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, त्याच्याचबरोबर फॉर्मेशन ऑफ लिपिड आणि सेल वॉल. आता फॉर्मेशन ऑफ लिपिड आणि सेल वॉल हा पॉइंट काय आहे, तर पहा, आपण सेल थिअरीमध्ये पाहिलेलं आहे की नवीन सेल ही जुन्या सेलपासून तयार होते, ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक म्हणजे न्यू सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे ही जी प्री एक्झिस्टिंग सेल आहे, म्हणजेच जी जुनी अस्तित्वात असलेली सेल आहे, याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे याच्यापासून नवीन स्ट्रक्चर तयार होतं. समजा या सेलला जर आपण ओल्ड सेल असं जर म्हटलं की याच्यामधला प्लाझ्मा मेम्ब्रेन हा नवीन सेल तयार होणारी जी नवीन सेल आहे याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर लागणार आहे की ज्याच्यामध्ये आहे सेल वॉल, किंवा त्या नवीन सेलसाठी जे काही केमिकल कॉम्पोजिशन लागणार आहे लिपिड, याचं सुद्धा फॉर्मेशन करण्याचं काम हे प्लाझ्मा मेम्ब्रेन करत असतं. त्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं दुसरं महत्वाचं फंक्शन आहे की या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती ज्या काही मेटाबॉलिक प्रोसेस होतात की ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, त्याच्यासोबत इट हेल्प्स इन लिपिड अँड सेल वॉल फॉर्मेशन असंही म्हटलं जातं. तिसरं आणि महत्वाचं फंक्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं की प्लाझ्मा मेम्ब्रेन पजेसेस रिसेप्टार मॉलिक्युल्स. प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती रिसेप्टार मॉलिक्युल्स असतात, रिसेप्टार मॉलिक्युल्स. आता या रिसेप्टार मॉलिक्युल्सचा उपयोग काय होतो बॅक्टेरियल सेलला, तर आपण पार्ट पाहतोय बॅक्टेरियल सेल, कारण बॅक्टेरियल सेल ही काय आहे, एक प्रोकॅरियोटिक सेल आहे किंवा बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट असते. तर ज्या बॅक्टेरियल जे काही सेल मेम्ब्रेन आहे किंवा ज्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो, हे याच्यावरती रिसेप्टार मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात, आणि या रिसेप्टार मॉलिक्युलमुळे नेमकं बॅक्टेरियाला काय फायदा होतो, इट हेल्प्स इन टू डिटेक्ट द केमिकल अँड इट गिव्ह रिस्पॉन्स टू द एक्स्टर्नल एन्व्हायरमेंट. म्हणजेच या रिसेप्टार मॉलिक्युलमुळे प्रोकॅरियोटिक सेलमधल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जे काही रिसेप्टार मॉलिक्युल्स आहेत, या रिसेप्टार मॉलिक्युलमुळे बॅक्टेरियाला येणाऱ्या केमिकलची एंट्री समजणार आहे, आणि त्यामुळं जर टॉक्सिक केमिकलची जर एंट्री होत असेल तर अशा वेळी त्यांना सूचना देण्याचं काम हे कोणाचं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनला हे कशावरून कळतं,
तर याच्यावरती काय आहे तर रिसेप्टर मॉलिक्युल्स आहेत. आता रिसेप्टर मॉलिक्युल म्हणजे काय, समजा आपलं कॉलेज आहे आणि आपल्या कॉलेजला गेट आहे आणि या गेटवरती एक वॉचमन आहे. समजा विद्यार्थी सोडून जर कोणाच्या पालकांची जर एंट्री होत असेल तर आपल्याला कसं समजेल ऑफिसमध्ये, तर या गेटवरती कोण आहे, वॉचमन बसलेला आहे. म्हणजेच हा वॉचमन थ्रू कम्युनिकेशन जो काही मीडिया असेल त्याच्या थ्रू आपल्याला हे सांगू शकतो की बाहेरून कुणीतरी पर्सन आलेला आहे. अशाच पद्धतीचं प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती असे काही मॉलिक्युल्स असतात जे काय करतात की येणाऱ्या एंट्रीला डिटेक्ट करण्याचं काम करत असतात. मग तो टॉक्सिक आहे का न्यूट्रिशन आहे, मग याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स येतात यांना डिटेक्ट केलं जातं रिसेप्टर मॉलिक्युल. याचाच अर्थ होतो प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती जे काही रिसेप्टर मॉलिक्युल्स आहेत हे या टॉक्सिक केमिकलची एंट्री डिटेक्ट करण्याचं काम करतात आणि त्यामुळं बॅक्टेरियल सेलला फायदा होतो की ह्या केमिकलला ते काय करू शकतात, रिस्पॉन्ड देऊ शकतात किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्स देऊ शकतात. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे आपण इथं तीन फंक्शन पाहिले की इट ऍक्ट्स ऍज अ बॅरियर, इंट्रासेल्युलर कम्युनिकेशनसाठी फायदा आहे, त्याच्याचबरोबर फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, लिपिड, सेल वॉल फॉर्मेशनसाठी मदत करतात. त्याच्याच सोबत याच्यावरती रिसेप्टर मॉलिक्युल्स प्रेझेन्स असल्यामुळं याचा फायदा बॅक्टेरियल सेलला मिळतो. म्हणजे इथं आपला प्रोकॅरियोटिक सेल मधला जो पहिला पॉइंट आहे सेल एन्व्हलप हा पूर्ण झाला. मे बी आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये की डिस्क्राइब सेल एन्व्हलप इन प्रोकॅरियोटिक सेल असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जेव्हा आपल्याला असा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा बॅक्टेरियल सेलची बाउंड्री आणि त्याच्यावरती तीन लेअर, समजा तुम्ही बॅक्टेरियल सेल हा असा काढला, बॅक्टेरियल सेल ही अशी काढली आणि याच्यामध्ये हे तीन लेअर असे सेपरेट जरी दाखवले तरी सुद्धा चालू शकतात की या तीन लेअर वरून तुम्ही सांगू शकता की आउटर मोस्ट ग्लायकोकॅलेक्स आहे, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन फंक्शन, दोन नंबरला सेल वॉल आहे त्याचं केमिकल कॉम्पोजिशन फंक्शन आणि स्ट्रक्चर, आणि तीन नंबरला कोण आहे, सेल मेम्ब्रेन किंवा त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याचं केमिकल कॉम्पोजिशन लोकेशन आणि त्याचे तीन महत्वाचे फंक्शन. आता इथं आपण हे तीन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फंक्शन पाहिलेले आहेत. ही एक सिंपल सेल आहे, प्रिमिटिव्ह सेल आहे, हे काल आपण याची प्रॉपर्टी पाहिलेली आहे. पण जेव्हा आपण युकॅरियोटिक सेल स्टडी करतो की ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे तेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन हे वाढत जातात. की प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या फंक्शनवरती जवळजवळ एक लेक्चर आपण घेऊ शकतो, त्यामुळं प्रत्येक सेलमधलं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे पुढच्या लेक्चरसाठी. म्हणजे इथं आपला सेल एन्व्हलप हा पार्ट आपण क्लिअर केला. त्यानंतर आपण पाहूया सेल एन्व्हलप नंतर पुढचा जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये येतं की सायटोप्लाझम. सेल एन्व्हलप नंतर आपण नेक्स्ट पार्ट घेऊया की इथं सेल एन्व्हलप कम्प्लीट झालं, पुढचा जो पार्ट आहे तो आहे सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझम प्रेझेंट इन अ प्रोकॅरियोटिक सेल. आता नेमकं सायटोप्लाझम म्हणजे काय, डिफाइन द टर्म साठी आपल्याला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये इंटेरियर साईडला सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये म्हणजे इनर टू द सेल मेम्ब्रेन सेमी सॉलिड जेल लाईक सबस्टन्स, सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स किंवा मॅट्रिक्स. इनर टू द सेल मेम्ब्रेन सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स ऑर मॅट्रिक्स प्रेझेंट इन अ प्रोकॅरियोटिक सेल कॉल्ड ऍज अ सायटोप्लाझम. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स आहे. सेमी सॉलिड याचा अर्थ की जो लिक्विडही नाही आणि सॉलिडही नाही, तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे, जेलीच्या फॉर्ममध्ये आहे. की असा एक सबस्टन्स की ज्याला म्हटलं जातं मॅट्रिक्स ऑफ सेल असंही म्हटलं जातं, की किंवा मॅट्रिक्स प्रेझेंट इन अ सेल की ज्याला म्हटलं जातं सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझम डिफाइन द टर्म साठी जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जो सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स जो सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे इनर टू द सेल मेम्ब्रेन इज अ कॉल्ड ऍज अ सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम म्हणजे काय हा समजला. सायटोप्लाझम कुठं असतो, इनर टू द सेल मेम्ब्रेन, हा सुद्धा पॉईंट क्लिअर झाला. आता या सायटोप्लाझमचं केमिकल कॉम्पोजिशन किंवा त्याचं सेलमधलं इम्पॉर्टन्स, तर पहा केमिकल कॉम्पोजिशन मध्ये आपण सांगू शकतो की सायटोप्लाझम मध्ये लिव्हिंग सबस्टन्स प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन आहेत, लिपिड आहेत. पण याची जी कॅटेगरी आहे ती दोन विभागामध्ये केलेली आहे. सायटोप्लाझम मध्ये जे काही मटेरियल्स प्रेझेंट आहे की जो विच इज अ डिवायडेड इन टू सायटोप्लाझम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोण येणार आहे की ज्याच्यामध्ये फूड ग्रॅन्युअल्स येतील, आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोण येणार आहे की याच्यामध्ये सल्फर आणि फॉस्फरस ग्रॅन्युअल्स येतील. म्हणजेच या सायटोप्लाझम मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हा पॉईंट क्लिअर झाला.
ऑर्गेनिक कंपाउंड मध्ये स्टोरेज फूड आहे, ऑर्गेनिक कंपाउंड की ज्याच्यामध्ये स्टोरेज फूड, मग प्रोकॅरियोटिक मध्ये जे काही स्टोरेज फूडचे जे काही ग्रॅन्युअल्स आहेत की ज्याच्यामध्ये येतं स्टार्च आणि त्याच्यानंतर ग्लायकोजन, स्टार्च आणि ग्लायकोजन. आणि इनऑर्गॅनिक कंपाउंड मध्ये कोण येतं की ज्याच्यामध्ये आहे सल्फर आणि फॉस्फरस ग्रॅन्युअल्स. आता पहा सायटोप्लाझम मध्ये फक्त इतकंच प्रेझेंट आहे का, तर सगळ्यात महत्वाचं युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल मधला एक मेजर डिफरन्स आहे की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स ऍब्सेंट असतात. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स ऍब्सेंट असतात. मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स याचा अर्थ काय की ज्या ऑर्गॅनिल्स सेलला इंटरसेल्युलर कम्युनिकेशन साठी किंवा इंटरनल जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यासाठी मदत करत असतात. म्हणजे आपण म्हणतो सेल पर्टिक्युलर सेल ही पर्टिक्युलर फंक्शन करत असते. नेमकं काय काम करते हे डिपेंड असतं सेलमध्ये कोणकोणते स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत. मग इथं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडी, लायझोझोम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्या ऑर्गॅनिल्स ह्या ऍब्सेंट असतात. म्हणजेच या सायटोप्लाझम मध्ये म्हणजे कोणत्या प्रोकॅरियोटिक सेल मधल्या सायटोप्लाझम मध्ये या सायटोप्लाझमची स्ट्रीमिंग मुवमेंट, स्ट्रीमिंग मुवमेंट ऍब्सेंट असते, मुवमेंट ऍब्सेंट असते. आता ही जी स्ट्रीमिंग मुवमेंट आहे याला सायक्लॉसिस असेही म्हटलं जातं. इन प्रोकॅरियोटिक सेल बऱ्याच वेळा ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन साठी नीटला हा क्वेश्चन विचारलेला आहे सीईटी साठी की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जी काही स्ट्रीमिंग मुवमेंट आहे या स्ट्रीमिंग मुवमेंटला काय म्हटलं जातं. युकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असते पण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये ऍब्सेंट असते. ही जी स्ट्रीमिंग मुवमेंट आहे ज्याला म्हटलं जातं सायक्लॉसिस. आता स्ट्रीमिंग मुवमेंट म्हणजे काय तर पहा या सेल मध्ये सायटोप्लाझम मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिक कंपाऊंड यांच्यामुळं एक काय होत असतं की प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये हे सगळं प्रेझेंट असल्यामुळे केमिकल एन्व्हायरमेंट तयार होत असतं आणि या एन्व्हायरमेंटचा उपयोग सेल्युलर ऍक्टिव्हिटी साठी होत असतो. मग जेव्हा ह्या ऍक्टिव्हिटी होत असतात तेव्हा सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स याचे जशा समुद्राच्या लाटा असतात तशा पद्धतीने याचे हेलकावे होतात. हे जे हेलकावे आहेत याला म्हणलं जातं स्ट्रीमिंग मुवमेंट. ही जी स्ट्रीमिंग मुवमेंट आहे ही प्रोकॅरियोटिक सेल मध्ये ऍब्सेंट असते. का? कारण या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सायटोप्लाझम मध्ये असणारं स्ट्रक्चर हे काय आहे कमी प्रमाणामध्ये आहेत. याचाच अर्थ याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स या ऍब्सेंट आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये स्ट्रीमिंग मुवमेंट ज्याला म्हटलं जातं सायक्लॉसिस हे ऍब्सेंट आहे. मग प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सायटोप्लाझम मध्ये नेमकं काय प्रेझेंट आहेत तर सायटोप्लाझम मध्ये ऑर्गॅनिक कंपाउंड इनऑर्गॅनिक कंपाउंड त्याच्यासोबत काही इन्क्लुझिव्ह बॉडीज सुद्धा प्रेझेंट आहेत किंवा सायटोप्लाझम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सायटोप्लाझम याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट असल्यामुळं सायटोप्लाझमचं एक महत्वाचं फंक्शन आहे इट क्रिएट इंटरनल एन्व्हायरमेंट फॉर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. म्हणजे हे केमिकल्स प्रेझेंट असल्यामुळं एक प्रकारचं इंटरनल एन्व्हायरमेंट तयार करण्याचं काम सायटोप्लाझम करतो आणि हे इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजेच काय आहे सेल्युलर ऍक्टिव्हिटीचं सेंटर आहे. सेल्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजेच या केमिकलच्या मदतीनं सायटोप्लाझम मध्ये सगळ्या सेल्युलर ऍक्टिव्हिटीज होत असतात आणि सेल्युलर ऍक्टिव्हिटीज साठी केमिकलची गरज असते आणि हे सगळे केमिकल या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. आता केमिकल मध्ये एन्झाईम सुद्धा आले. म्हणजेच ज्या काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आपल्या बॉडीमध्ये होत असतात या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ह्या सेलमध्ये होणार आहेत. म्हणजे हे प्रोकॅरियोटिक सेल असेल किंवा युकॅरियोटिक सेल असेल. कारण युकॅरियोटिक सेल सुद्धा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आपण पाहिलेलं आहे की सिंगल सेल सिंगल ऑर्गॅनिझम की एकाच सेलला सगळी कामं करावी लागतात. मग अशा वेळी लागणारं जे काही मटेरियल आहे हे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे आणि त्यामुळं याला म्हटलं जातं की केमिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे सायटोप्लाझम क्रिएट केमिकल एन्व्हायरमेंट फॉर इंटरनल किंवा सेल्युलर ऍक्टिव्हिटीज. सेल्युलर ऍक्टिव्हिटी साठी लागणारं केमिकल एन्व्हायरमेंट हे सायटोप्लाझम ह्या सेलला देत असतं. म्हणजे इथं आपला सायटोप्लाझमचा सुद्धा पार्ट क्लिअर झाला. पहा मी पुन्हा एकदा सांगते सायटोप्लाझम बद्दल. सायटोप्लाझम म्हणजे काय सांगितलेलं सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स प्रेझेंट इनर टू द सेल मेम्ब्रेन ऑर मॅट्रिक्स ऑफ सेल इज अ कॉल्ड एज अ सायटोप्लाझम. इन अ सायटोप्लाझम मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स आर ऍब्सेंट. हेन्स इन अ प्रोकॅरियोटिक सेल स्ट्रीमिंग मुवमेंट इज ऍब्सेंट कॉल्ड एज अ सायक्लॉसिस. सायटोप्लाझम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच फूड ग्रॅन्युअल्स आर प्रेझेंट सच एज स्टार्च अँड ग्लायकोजन. इनऑर्गॅनिक कंपोनंट सच एज सल्फर अँड फॉस्फरस ग्रॅन्युअल्स आर प्रेझेंट इन अ
प्रोकॅरियोटिक सेल। आता हे झालं सायटोप्लाझम बद्दल। सायटोप्लाझम मध्ये आणखी आपल्याला बरेचसे स्ट्रक्चर दिसतात। या सायटोप्लाझम मध्ये आणखी आपल्याला बरेचसे स्ट्रक्चर दिसत असेल। तर पहा, या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एक महत्त्वाचं स्ट्रक्चर इथं प्रेझेंट असतं, ज्याला म्हटलं जातं क्रोमॅटोफोर्स। म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल मध्ये असे काही सेलच्या सायटोप्लाझम मध्ये असं काही स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, ज्याला म्हटलं जातं क्रोमॅटोफोर्स। आता याच्याबद्दल आपण पाहूया। या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये क्रोमॅटोफोर्स प्रेझेंट असतो। क्रोमॅटोफोर्स म्हणजे काय? की जनरली म्हटलं जातं की फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया किंवा सायनो बॅक्टेरिया मध्ये हे क्रोमॅटोफोर्स प्रेझेंट असतात। आता फोटोसिंथेटिक बॅक्टेरियावरून आपल्याला लक्षात येतं की फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया कुणाला म्हटलं जातं? काही बॅक्टेरिया हे स्वतःचं फूड स्वतः तयार करत असतात। की आता या फूड तयार करण्याची जी प्रोसेस आहे ज्याला फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं, म्हणजेच की स्वतःचं फूड स्वतः तयार करत असताना त्यांच्याकडे काही पिगमेंटची गरज असते, आणि ही पिगमेंट हे जे पिगमेंट आहेत काही बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात। मग हे पिगमेंट कोणते? हे जे पिगमेंट आहेत त्यांना म्हटलं जातं क्रोमॅटोफोर्स। म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये क्रोमॅटोफोर्स प्रेझेंट असतात। क्रोमॅटोफोर्स मध्ये येतं कोण? की ज्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आणि सायनो बॅक्टेरियामध्ये हे पिगमेंट प्रेझेंट असतात। हे पिगमेंट कोणते आहेत? की जनरली आपल्याला माहित आहे की ग्रीन प्लांट मध्ये जे पिगमेंट प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं क्लोरोफिल, तशाच पद्धतीने बॅक्टेरियामध्ये सुद्धा क्लोरोफिल प्रेझेंट असतं, त्याला म्हटलं जातं बॅक्टेरियो क्लोरोफिल। बॅक्टेरियो क्लोरोफिल त्याच्यानंतर आहे कॅरोटिनॉइड्स। अशा पद्धतीचे पिगमेंट हे बॅक्टेरियामध्ये सुद्धा प्रेझेंट असू शकतात। म्हणजे जसं आपण म्हणतो की ग्रीन प्लांटला ग्रीन कलर का आला, म्हणजे प्लांटला ग्रीन कलर का आला, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतं। हे क्लोरोफिल पिगमेंट क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असतं, बरोबर ना? तशाच पद्धतीने बॅक्टेरियाला सुद्धा, बॅक्टेरिया सुद्धा वेगवेगळ्या कलरचे असू शकतात। का? कारण त्यांच्यामध्ये हे अशा पद्धतीचे कलर प्रेझेंट असतात। काही बॅक्टेरिया येलो कलरचे असतात की ज्याच्यामध्ये बॅक्टेरियल फ्युओ फायसिन नावाचं पिगमेंट प्रेझेंट असतं। काही बॅक्टेरियामध्ये कॅरोटेनॉइड जर प्रेझेंट असेल तर ऑरेंज कलर म्हणजे कॅरोटचा कलर येत असतो। हा बॅक्टेरिया क्लोरोफिल याचा अर्थ ग्रीन कलरच्या बॅक्टेरिया सुद्धा असू शकतात। म्हणजेच मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स ह्या सायटोप्लाझम मध्ये ऍबसेंट आहेत, पण या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलची जागा काही बॅक्टेरियल सेलमध्ये कुणी घेतलेली आहे? क्रोमॅटोफोर्सने घेतलेली आहे। म्हणजे जसं आपण सांगितलं की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तर प्रेझेंट आहेत, पण त्याच्यासोबत प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे सायटोप्लाझमचं जे काही कंपोजिशन आहे की ज्याच्यामध्ये क्रोमॅटोफोर्स हे पिगमेंट प्रेझेंट असतात, की ज्याच्यामध्ये बॅक्टेरियो क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड्स हे पॉइंट येतात, की ज्याचा उपयोग बॅक्टेरियाला फोटोसिंथेसिस या प्रोसेससाठी होत असतो। त्याच्यानंतर या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असणारं जे महत्वाचं स्ट्रक्चर आहे ते म्हणजे आहे मिझोजोम्स। मिझोजोम्स हा जो पॉइंट आहे मिझोजोम्स। आता मिझोजोम हे कुठं प्रेझेंट आहे? सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे। म्हणजे मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिज्म ऍबसेंट आहे, पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मिझोजोम आणि क्रोमॅटोफोर्स हे दोन स्ट्रक्चर काय झालेले आपल्याला पाहायला मिळतात। क्रोमॅटोफोर्स मध्ये बद्दल समजलं। आता मिझोजोम, मिझोजोम हे काय आहे? तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं, की ज्याला आपण म्हटलं जातं इनफोल्डिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन फोल्ड झालेला आहे असं जे स्ट्रक्चर सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे, ज्याला म्हटलं जातं ज्याला एक्सटेन्शन असंही आपण म्हणू शकतो, की प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे काही एक्सटेन्शन आहे जे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे, किंवा इनफोल्डिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, ज्याला मिझोजोम असं म्हटलं जातं। आता महत्वाचा प्रश्न आहे की मिझोजोमचं फंक्शन काय? मिझोजोम कुठं आहे? सायटोप्लाझम मध्ये आहे। मिझोजोम कशापासून तयार झालं? प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून तयार झालेलं आहे, पण ते सायटोप्लाझम मध्ये आहे आणि त्याचं फंक्शन वेगळं आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? इनफोल्डिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं। पुढे आता फंक्शन्स ऑफ मिझोजोम, मिझोजोम नेमकं काय काम करतो? एक्झॅक्ट फंक्शन ऑफ मिझोजोम इज अ नॉट नोन म्हणलेलं आहे, म्हणजे इथे आपल्याला पर्टिक्युलर फंक्शन सांगता येणार नाही, पण मिझोजोम हे काही कामासाठी मदत करण्याचं काम करत असतं। म्हणजे अशी काही प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये रेस्पिरेशन या प्रोसेससाठी मिझोजोम हे मदत करत असतं। त्याच्याच सोबत मिझोजोम हे सेल वॉल फॉर्मेशनसाठी मदत करतं, इट हेल्प्स इन अ फॉर्मेशन ऑफ सेल वॉल। त्याच्याच सोबत डीएनए रिप्लिकेशन, डीएनए रिप्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल, डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल
डिस्ट्रीब्यूशन ऑफ जेनेटिक मटेरियल। पहा आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये फक्त मेसोझोम वरती 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिस्क्राइब मेसोझोम किंवा राइट फंक्शन ऑफ मेसोझोम असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। जेव्हा आपल्याला डिस्क्रिप्शन मेसोझोम बद्दल विचारलं जातं तेव्हा मेसोझोम कुठं आहे, मेसोझोम कोणापासून तयार झाला आणि मेसोझोमचे काय काम आहे हे सांगणं गरजेचं आहे। तर पहा मेसोझोमचे फंक्शन काय आहेत, की याच्यामध्ये एक्झॅक्ट फंक्शन नाही पण काही प्रोसेससाठी हे मदत करत असतं, की जसं की रेस्पिरेशन या प्रोसेससाठी हे मदत करत असतं, त्याच्याचबरोबर सेल वॉल फॉर्मेशनसाठी, डीएनए रिप्लिकेशनसाठी आणि त्याच्याचबरोबर जेनेटिक मटेरियलचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी। आता हे जेनेटिक मटेरियलचं डिस्ट्रीब्युशन हे कुठे येईल, डॉटर सेलमध्ये येईल, म्हणजे जुन्या सेलपासून जेव्हा नवीन सेल तयार होत असते, म्हणजे जी नवीन होणारी सेल आहे याला म्हणलं जातं डॉटर सेल्स असं म्हटलं जातं, आणि या डॉटर सेलमध्ये जेनेटिक मटेरियलचं डिस्ट्रीब्युट करण्याचं काम किंवा डिस्ट्रीब्युशनचं काम हे मेसोझोम करणार आहे। आता पहा या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम असंही म्हटलं जातं। म्हणून तिसरं महत्वाचं फंक्शन मेसोझोमच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल किंवा ज्याला म्हटलं जातं विच इज इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम, म्हणजे क्रोमोझोम डिस्ट्रीब्युशन मध्ये मेसोझोम हे मदत करत असतं। डीएनए रिप्लिकेशन याचा अर्थ काय होतो, नवीन सेल तयार होत असताना जे काही जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे त्याचं सुद्धा काय होत असतं, रिप्लिकेशन होत असतं, म्हणजेच त्याची अमाऊंट दुप्पट होत असते किंवा डुप्लिकेशन होत असतं। म्हणजे एका सेलमधलं जे काही जेनेटिक मटेरियल आहे, बॅक्टेरियामध्ये रिप्लिकेशनचा रेट जास्त असतो म्हणजेच रिप्रोडक्शनचा रेट जास्त असतो, तेव्हा एका सेलपासून 2 सेल जेव्हा तयार होतात तेव्हा प्रत्येक जे बॅक्टेरियल सेलची जी काही प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे, जेनेटिक मटेरियल आहे, प्रत्येकाची विभागणी होत असते, की या जेनेटिक मटेरियल पासून डबल अमाऊंट मध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल तयार होतं आणि ते फक्त त्या सेलमध्ये डिस्ट्रीब्युट केलं जातं। म्हणजेच डीएनए रिप्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल साठी मेसोझोम हा काम करत असतो। मेसोझोम काय आहे, इनफोल्डिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट इन अ सायटोप्लाझम कॉल्ड एज अ मेसोझोम। आता पहा हे झालं क्रोमॅटोफोर्स आणि मेसोझोम। इन्क्लुझिव्ह बॉडीज पाहिजेत आपल्याला या प्रोकॅरियोटिक सेलमधल्या, इन्क्लुझिव्ह बॉडी। या इन्क्लुझिव्ह बॉडीज मध्ये येतं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड, हे ऑलरेडी आपण सांगितलं की ज्याच्यामध्ये फूड ग्रॅन्युअल्स आणि त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सल्फर आणि फॉस्फरस प्रेझेंट आहेत सायटोप्लाझम मध्ये। आता आपल्याला नेक्स्ट महत्वाचा पार्ट पाहायचा आहे की जो आपल्याला 12वी साठी सुद्धा उपयोगाचा आहे, की या प्रोकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझम मध्ये रायबोझोमचं स्ट्रक्चर पाहायचं आहे। तर पहा सायटोप्लाझम मध्ये मी जे काही भरीव जे काही सर्कल दाखवलेले आहेत किंवा गोल सर्कल दाखवलेले आहेत की ज्याला म्हटलं जातं रायबोझोम असं म्हटलं जातं, म्हणजेच मी आता मुद्दा म्हणाले की भरीव असे सर्कल दाखवलेले आहेत का, कारण रायबोझोम म्हणजे काय, डेन्स पार्टिकल्स प्रेझेंट इन अ प्रोकॅरियोटिक सेल किंवा कोणत्याही सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जे काही डेन्स पार्टिकल्स प्रेझेंट असतात ज्याला म्हटलं जातं रायबोझोम। म्हणजे रायबोझोम डिफाईन द टर्म साठी जेव्हा विचारलं जातं तेव्हा सांगता येतं आपल्याला रायबोझोम इज द डेन्स पार्टिकल्स प्रेझेंट इन अ सायटोप्लाझम कॉल्ड एज अ रायबोझोम। आता हे झालं डेफिनेशन। आता हा रायबोझोम कोणापासून तयार झाला, तर केमिकली विच इज अ मेड अप ऑफ आरएनए अँड प्रोटीन। रायबोझोम हा आरएनए अँड प्रोटीन पासून तयार झालेला आहे। आता हा जो आरएनए आहे या आरएनए ला म्हटलं जातं नॉन जेनेटिक आरएनए, कारण आरएनएचे 2 प्रकार आहेत, जेनेटिक आरएनए आणि नॉन जेनेटिक आरएनए। जेनेटिक आरएनए याचा अर्थ होतो की जो जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत असतो आणि जेनेटिक मटेरियल नेहमी न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतं। हा आरएनए सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेला आरएनए ला नॉन जेनेटिक आरएनए असं म्हटलं जातं, आणि जनरली जे नॉन जेनेटिक आरएनए आहे हे प्रोटीन सिंथेसिस साठी काम करतात। प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच रायबोझोमचं फंक्शन काय येणार, प्रोटीन सिंथेसिस। रायबोझोम हेल्प इन अ प्रोटीन सिंथेसिस। रायबोझोम कुठं आहे, सायटोप्लाझम मध्ये आहे। ऍक्च्युली रायबोझोम काय आहे, डेन्स पार्टिकल्स प्रेझेंट इन अ सायटोप्लाझम, याच्यामध्ये तो कशापासून तयार झालेला आहे, आरएनए प्लस प्रोटीन, हा नेमका काय काम करतो, प्रोटीन सिंथेसिस। आता या रायबोझोम बद्दल आपल्याला नीटच्या एक्झाम मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत। रायबोझोम प्रेझेंट इन अ प्रोकॅरियोटिक सेल इज डिस्क्राइब्ड ऍज सेडिमेंटेशन रेट, म्हणजे रायबोझोम कोणताही रायबोझोम हा सेडिमेंटेशन रेट नुसार ओळखला जातो। आता हे सेडिमेंटेशन रेट हे नेमकं काय आहे, तर रायबोझोमची एक पर्टिक्युलर साईज असते,
या साईजला म्हटलं जातं स्विडबर्ग युनिट असं म्हटलं जातं, की रायबोझोमची साईज ज्या युनिटने दाखवली जाते याला म्हटलं जातं स्विडबर्ग युनिट। म्हणून रायबोझोमची साईज लिहित असताना याच्या पुढे एस लिहिलं जातं, एस फॉर स्विडबर्ग युनिट। प्रोकॅरियोटिक सेल मधला जो रायबोझोम आहे, रायबोझोम प्रेझेंट इन अ प्रोकॅरियोटिक सेल जो आहे त्याची जी साईज आहे त्याला म्हटलं जातं 70S रायबोझोम, एस फॉर स्विडबर्ग युनिट। म्हणजे रायबोझोम डिस्क्राइब्ड एज अ सेडिमेंटेशन रेट विच इज अ डिपेंड अपॉन साईज ऑफ रायबोझोम। मग हा प्रोकॅरियोटिक सेल मधला जो रायबोझोम आहे त्याची जी साईज आहे याला म्हटलं जातं 70S। याच्यावरती सीटीची एक्झाम असेल, नीटची एक्झाम असेल, बोर्डची एक्झाम असेल, किंवा इथून पुढं ज्या ज्या वेळेला आपण मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी या रायबोझोमचा आपल्याला कन्सर्न येतो। त्यामुळे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे की प्रोकॅरियोटिक सेल मधला रायबोझोम हा किती असतो, 70S रायबोझोम असतो। याच्यामध्ये सुद्धा हा कम्प्लीट रायबोझोम झाला, हा कम्प्लीट रायबोझोम दोन युनिट पासून तयार होतो। रायबोझोमचे दोन युनिट असतात, एक स्मॉलर युनिट आणि दुसरा लार्जर युनिट। लार्जर युनिट हे असतं 50S आणि स्मॉलर युनिट असतं 30S। आता तुम्ही म्हणाल टोटल 80 होते, पण इथं आपल्याला टोटल करायची नाही, ही काय आहे साईज आहे, रायबोझोमची साईज आहे आणि सेडिमेंटेशनचा रेट हा नेहमी साईज वरती डिपेंड असतो। प्रोकॅरियोटिक सेल मध्ये रायबोझोम हा 70S हे लक्षातच ठेवायचं, युकॅरियोटिक सेल मध्ये तो 80S असतो आणि तिथलं स्मॉलर आणि लार्जर युनिट सुद्धा काय असतं वेगळं असतं। म्हणजे दोन मार्कासाठी तीन मार्कासाठी रायबोझोम वरती जरी आपल्याला प्रश्न विचारला तरी इथं काय झाले सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले। रायबोझोम हा सायटोप्लाझम मध्ये हा एक डेन्स पार्टिकल आहे जो आरएनए आणि प्रोटीन पासून तयार झालेला आहे, त्याचं फंक्शन आहे महत्वाचं प्रोटीन सिंथेसिस। त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल मधला रायबोझोम जो 70S असतो त्याचं लार्जर सब युनिट आहे 50S, स्मॉलर सब युनिट आहे 30S। म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल मधला रायबोझोम हा जो कन्सेप्ट आहे तोही आपण इथं पाहिलेला आहे। त्यानंतर या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये महत्वाचा पार्ट आहे जेनेटिक मटेरियल, जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन अ प्रोकॅरियोटिक सेल। तर पहा या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये हे जे काही फिंगर लाईक प्रोजेक्शन जे सेंट्रली दाखवलेलं आहे हे आहे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन अ प्रोकॅरियोटिक सेल। मग नेमकं आपण कसं डिस्क्राइब करायचं प्रोकॅरियोटिक सेल मधलं जेनेटिक मटेरियल, तर प्रोकॅरियोटिक सेल मधलं जे काही जेनेटिक मटेरियल आहे याला मेम्ब्रेन किंवा मेम्ब्रेनस स्ट्रक्चर नाही, म्हणूनच याला आपण म्हटलेलं आहे फॉल्स न्यूक्लियस असंही म्हटलेलं आहे। म्हणजे जे काही जेनेटिक मटेरियल इथं प्रेझेंट आहे याला मेम्ब्रेनस स्ट्रक्चर की ज्याचं नाव आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन। जेनेटिक मटेरियल विच इज नॉट प्रोटेक्टेड ऑर बॉन्डेड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन, म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन हे काय आहे ऍब्सेंट आहे। तर आता हे जेनेटिक मटेरियल कोणतं प्रेझेंट आहे, तर जेनेटिक मटेरियल विच इज इन द फॉर्म ऑफ सिंगल सर्क्युलर डबल स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड। पहा मी प्रत्येक स्ट्रक्चर सांगत असताना बोर्ड वरती जे काही लिहिलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे। मी प्रोकॅरियोटिक सेल मधल्या जेनेटिक मटेरियल बद्दल बोलते, प्रोकॅरियोटिक सेल मधलं जे जेनेटिक मटेरियल आहे याला न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही, कारण हे जेनेटिक मटेरियल हे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे। म्हणजे कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सायटोप्लाझम आणि न्यूक्लियर मटेरियल हे मिक्स झाल्यासारखं वाटतं का, कारण इथं ऑर्गनायझर न्यूक्लियस हा ऍब्सेंट आहे। हे ऑर्गनायझर न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असायला होतं, पण न्यूक्लियस वरती न्यूक्लियर मेम्ब्रेन हे ऍब्सेंट आहे, याचाच अर्थ न्यूक्लियस हे काय आहे फॉल्स स्ट्रक्चर आहे। मग हे जेनेटिक मटेरियल जे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट आहे या कसं आहे, सिंगल आहे, सर्क्युलर आहे, डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे। आता हे हायली कॉइल्ड स्ट्रक्चर आहे, इथे जे दाखवलेलं आहे सिंगल सर्क्युलर, पण हे कसं आहे डबल स्टँडर्ड। जेव्हा मायक्रोस्कोप मध्ये पाहता तेव्हा याचे काय दिसतात, दोन स्टँड दिसत असतात, जसं तुम्ही युकॅरियोटिक सेल मध्ये पाहणार आहात। पण हे डबल स्टँडर्ड आहे, पण सिंगल आहे आणि सर्क्युलर आहे। त्याच्यानंतर हा जो सिंगल स्टँडर्ड डबल सर्क्युलर जो काही डीएनए आहे यालाच म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम, कारण हा एक काय आहे क्रोमोझोम आहे, प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम। आणि हाच क्रोमोझोम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत आहे। आणि या प्रोकॅरियोटिक क्रोमोझोमला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नेमकं काय म्हटलं जातं, न्यूक्लियॉइड। हे लास्ट लेक्चरलाही आपण पाहिलेलं आहे, पहा
जेनेटिक मटेरियल जे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट आहे त्याला प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम असेही म्हटलं जातं, कारण तो सिंगल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड आहे। आता याच्यामध्ये जी क्रोमोझोमची जे काही पॅकेजिंग झालेलं आहे किंवा जेनेटिक मटेरियलचं जे पॅकेजिंग झालेलं आहे हे प्रोटीन सोबत झालेले आहेत, पण हे जे प्रोटीन्स आहेत हे हिस्टोन प्रोटीन्स नाही। मग जेनेटिक मटेरियल नेमकं इथं काय काम करणार आहे, तर यांच्याकडे असलेली जेनेटिक इन्फॉर्मेशन ही नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर करण्याचं काम करणार आहेत, कारण जेनेटिक मटेरियलचा रोलच काय असतो की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे हे काय होत असतं, ट्रान्सफर होत असतं। हा झाला जेनेटिक मटेरियलचा पार्ट की ज्याच्यामध्ये कोण आलेला आहे, न्यूक्लियॉइड किंवा याला प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम असं म्हटलं जातं। त्याच्यानंतरचं लास्ट स्ट्रक्चर आहे प्लाझ्मिड, की या सायटोप्लाझममध्ये काय प्रेझेंट आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए आहे। प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्लाझ्मिड, नेमकं प्लाझ्मिड म्हणजे काय याचं दुसरं नाव आहे, प्लाझ्मिड इज ऑल्सो नोन ॲज मिनी क्रोमोझोम, मिनी क्रोमोझोम असं म्हटलं जातं, किंवा एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए याचा अर्थ काय की हा एक क्रोमोझोम आहे, याच्या व्यतिरिक्त या सायटोप्लाझम मध्ये दुसरा क्रोमोझोम आहे, म्हणजेच एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे म्हणून याला म्हटलं जातं एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए। प्लाझ्मिड म्हणजे एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए प्रेझेंट इन अ प्रोकॅरियोटिक सेल, ज्याला प्लाझ्मिड असं म्हटलं जातं। आता हा जो प्लाझ्मिड आहे हा नेमकं बॅक्टेरियल सेलमध्ये काय काम करतो, किंवा फंक्शन ऑफ प्लाझ्मिड काय सांगता येईल, की प्लाझ्मिड हेल्प किंवा प्लाझ्मिडचं जे फंक्शन आहे ज्याला म्हटलं जातं अँटीबायोटिक रेझिस्टन्स, अँटीबायोटिक रेझिस्टन्स। आणि दुसरं महत्वाचं फंक्शन आहे फर्टिलिटी। तर पहा अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय, की बॅक्टेरियाला हे कवच आहे की त्यांच्याकडे अँटीबायोटिक रेझिस्टन्स तयार होतं, म्हणजे एखादा बॅक्टेरिया जर ह्युमन बॉडीमध्ये जर गेला तर त्या बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण काय घेणार आहेत, अँटीबॅक्टेरियल ड्रग घेणार आहेत। मग जेव्हा ह्या ड्रगचा कॉन्टॅक्ट ह्या बॅक्टेरियाशी येतो तेव्हा त्या ड्रगमुळे त्यांच्यामध्ये एक रेझिस्टन्स पॉवर होते, आणि रेझिस्टन्स पॉवरमुळे नेमकं काय होऊ शकतं, हा बॅक्टेरिया डिस्ट्रॉय सुद्धा होऊ शकत नाही। म्हणजे ही रेझिस्टन्स पॉवर तयार करण्याचं काम हे कोणाचं आहे, प्लाझ्मिडचं आहे, ज्याला म्हणलं जातं अँटीबॅक्टेरियल रेझिस्टन्स। त्याच्याचबरोबर फर्टिलिटी, ज्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन प्रोसेससाठी किंवा रिप्रोडक्शन प्रोसेससाठी हा प्लाझ्मिड मदत करत असतो। म्हणजे पहा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल एनव्हलप नंतर आपण कोणकोणते स्ट्रक्चर पाहिले, सेल एनव्हलप मध्ये ग्लायकोकॅलेस पाहिला, सेल वॉल पाहिलं, सेल मेम्ब्रेन पाहिलं। त्याच्यानंतर या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये दुसरं महत्वाचं स्ट्रक्चर पाहिलं सायटोप्लाझम, सायटोप्लाझम मध्ये केमिकल कंपोजिशन, की याच्यामध्ये आपण सायटोप्लाझम मध्ये मिझोझोमचं स्ट्रक्चर पाहिलं, क्रोमॅटोफोर्स पाहिले, इन्क्लुझिव्ह बॉडीजमध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड पाहिले, त्याच्यानंतर रायबोझोम पाहिला, त्याच्यानंतर जेनेटिक मटेरियल प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पाहिलं, आणि त्याच्यानंतर प्लाझ्मिड हे स्ट्रक्चर झालं। म्हणजे डायग्राममध्ये जे जे लेबल केलेलं स्ट्रक्चर आहे ते कम्प्लीट झालं। आता पहा या डायग्राममध्ये आणखी दोन लेबल केलेले स्ट्रक्चर राहिलेले आहे, की ज्याच्यामध्ये आपण या बॅक्टेरियल सेलला एक लोकोमोटरी ऑर्गन दाखवलेला आहे की ज्याचं नाव आहे फ्लॅझेला। म्हणजे बॅक्टेरियामध्ये जो लोकोमोटरी ऑर्गन प्रेझेंट असतो याला फ्लॅझेला, आणि काही बॅक्टेरियामध्ये सिलिया सुद्धा प्रेझेंट असतात, म्हणजे फ्लॅझेला आणि सिलिया इज द लोकोमोटरी ऑर्गन्स प्रेझेंट इन अ बॅक्टेरिया, म्हणजे लोकोमोशन साठी या फ्लॅझेलाची मदत होणार आहे। त्याच्याच सोबत या बॅक्टेरियावरती जे काही ट्यूब लाईक स्ट्रक्चर दाखवलेले आहेत की ज्याला म्हटलं जातं पिलाय असं म्हटलं जातं, इंटरसेल्युलर कम्युनिकेशनसाठी या पिलायचा उपयोग होत असतो। म्हणजे हे जे पिलाय दाखवलेले आहेत ते इंटरसेल्युलर कम्युनिकेशनसाठी दाखवलेले आहेत। त्याच्याच सोबत काही बॅक्टेरियामध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर की ज्याला म्हटलं जातं फिमरी ही प्रेझेंट असतात, आणि या फिमरी क्लिन्झिंग मुव्हमेंटचं काम करत असतात, म्हणजे एक तर सपोर्टिव्ह मुव्हमेंटचं काम करत असतात। म्हणजे हा बॅक्टेरिया एखाद्या सबस्ट्रॅटमला जेव्हा अटॅच होतो तेव्हा ह्या अटॅचमेंटसाठी फिमरी काम करत असतात। म्हणजे टोटली नीट बेसिसवरती आपण प्रोकॅरियोटिक सेल हा जो पॉईंट आहे किंवा अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल हा पॉईंट आपण इथं कव्हर केलेला आहे, की ज्याच्यामध्ये आपण सेल एनव्हलप किंवा इंटरनल स्ट्रक्चर आणि त्याच्याचबरोबर लोकोमोटरी ऑर्गन हा सुद्धा पॉईंट कव्हर केलेला आहे। त्याच्यासोबत या सायटोप्लाझममध्ये इन्क्लुझिव्ह बॉडीमध्ये काही व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात, या व्हॅक्युअल्सला म्हटलं जातं गॅस व्हॅक्युअल्स। म्हणजे पहा काही बॅक्टेरिया हे पाण्यामध्ये फ्लोट करत असतात तेव्हा
या बैक्टेरिया मध्ये काय प्रेझेंट असतात, गॅस वॅक्युअल्स प्रेझेंट असतात आणि या गॅस मुळे ते सरफेस वरती फ्लोटिंग या कंडिशन मध्ये राहू शकतात। या बैक्टेरिया मध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि त्याच्यामध्ये येणारे स्ट्रक्चर इथे कंप्लीट झालेला आहे। नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉइंट पाहूया।